गुड मॉर्निंग फ्रेंड, आज अपन सॉलिड स्टेटचा तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करत आहोत। त्याला आपण क्यूबिक सिस्टम ह्या पॉईंटपर्यंत आपण आलो होतो। इथं काय मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने ते मागच्या लेक्चरमध्ये क्युबिक सिस्टम आहे। क्युबिक सिस्टमचे तीन टाईप आहेत, सिम्पल क्युबिक युनिट सेल, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल, फेस सेंटर युनिट क्युबिक सेल, याच्या संदर्भामध्ये आपण मागच्या लेक्चरला डिस्कशन केलं। ते आता हे जे काही सिस्टम्स आहेत, त्या सिस्टम्स क्युबिक सिस्टम कशी डिस्कस होते याचं पुन्हा अजून डिटेलमध्ये आपण इथं बघू। ओके, बघा आपल्याला माहिती आहे की हे जे काही क्युबिक युनिट सेल आहेत, या क्युबिक युनिट सेल, युनिट सेल कशाला म्हणायचं, द सिम्पलेस्ट रिपीटिंग पॅटर्न, रिपीटिंग स्ट्रक्चर ऑफ द क्रिस्टल इज कॉल्ड ॲज युनिट सेल, असं आपण म्हटलं द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट। ओके, आता हे तुमची युनिट सेल आहे, ही सिम्पल युनिट सेल आहे। सिम्पल युनिट सेल काय म्हणजे, फक्त इथे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स फक्त त्याच्या कॉर्नर्सला प्रेझेंट आहेत। अँड देर आर एट कॉर्नर्स, देर आर एट कॉर्नर्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, ठीक आहे, असे 8 कॉर्नर आहेत। ठीक आहे, सिम्पल युनिट सेल हॅज पार्टिकल ॲट इट्स 8 कॉर्नर्स। ओके, बॉडी सेंटर आहे, बॉडी सेंटरमध्ये काय असेल तुमच्या इथं की प्रत्येक, आता जे युनिट सेल आहे, युनिट सेल म्हणजे ते तुमचं जे काही स्ट्रक्चर, बेसिक स्ट्रक्चर आहे, ते बेसिक स्ट्रक्चर त्यांच्याकडे असणार आहे। आता हे सिम्पल युनिट सेल आहे, त्याच्यामध्ये काय फरक असेल, 8 कॉर्नर तर याला आहेच, आपण ते पाहिलेले ते बाजूच्या फिगरमध्ये दिसतात आपल्याला, इथेही दाखवून देतो। याच्यामध्ये बदल इतका आहे, असा बदल आहे की ह्या ठिकाणी तुमचा जो काही इनसाइड द बॉडी आहे, त्या इनसाइड द बॉडी तुमचं पार्टिकल असणार आहे, इनसाइड द बॉडी। ओके, इन द युनिट सेल, इनसाइड द युनिट सेल असणार आहेत। ओके, काय सांगितलं त्यांनी, बॉडी सेंटर क्युबिक सेल, युनिट सेल हॅज पार्टिकल ॲट कॉर्नर, ॲट द सेंटर ऑफ क्यूब, ॲट द सेंटर ऑफ क्यूब, बघा, ॲट द सेंटर ऑफ क्यूब, ॲज वेल ॲज अ पार्टिकल ॲट द 8 कॉर्नर। ओके, 8 कॉर्नरला असणार आहेत, अशा पद्धतीने ते स्ट्रक्चर असणार आहे। पुढचं जे काही युनिट सेल आहे, ते पुढची युनिट सेल आहे तुमची फेस सेंटर युनिट सेल आहे। आता ह्या फेस सेंटर युनिट सेलच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर पुन्हा हा क्यूब तुमचा कंटेन करणार आहे, म्हणजे त्याला 8 कॉर्नर असणारच आहे, तर हे 8 कॉर्नर असणारच आहे, नो डाऊट अबाउट दॅट। ओके, आता त्या 8 कॉर्नरच्या व्यतिरिक्त बघा, त्यांनी सांगितलेले पार्टिकल्स ॲट 8 कॉर्नर्स जे मी तुम्हाला आधी दाखवत होते। ओके, मग त्यांनी काय सांगितलं की फेस सेंटर क्युबिक युनिट सेल हॅज द पार्टिकल ॲट सेंटर ऑफ इच 6 फेजेस ॲज वेल ॲज, ओके, 6 फेजेस। आता 6 फेजेस म्हणजे काय, तुम्ही डायस पाहिलेला आहे, सबसिडी करण्यासाठी जो आपण यूज करतो तो डायस पाहिलेला आहे, तर बघा त्याच्यावरती एका फेजला असतं तो 1, दुसऱ्या फेजला 2 असतात, 3 असतात, 4 असतात, 5 आणि 6 असे अंक आपण ते सबसिडी करत असताना तो डायस जे यूज करतो त्याचं आपण पाहिलेलं आहे ते। ओके, तर त्या फेजेस आहेत, त्या प्रत्येक फेजेसवरती हा हाफ पार्टिकल कन्सिस्ट करतोय, किती पार्टिकल कन्सिस्ट करतोय, हा हाफ, असे किती फेजेस आहे, 6 आहे, म्हणून हे टोटल पार्टिकल किती झाले त्याच्या फेजेसला, 3 पार्टिकल झालेले आहेत। ओके, हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, पुढे त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। आता बघा, तेच सांगितलेले यांनी, नंबर ऑफ पार्टिकल इन क्युबिक युनिट सेल। आता क्युबिक युनिट सेलचे आपल्याला 3 प्रकार आपण पाहिले, त्याच्यामध्ये ते काय तुमचे सिम्पल क्युबिक युनिट सेल ते आहेत त्याच्या संदर्भामध्ये, आता त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स आहेत त्याचा आपण इथे विचार करू। पुन्हा मी ती फिगर जी आहेत ते फिगर ड्रॉ करतो इथं तुमच्या समोर काढण्याचा प्रयत्न करतो, बघा इथं काढतो मी ती फिगर, ही तुमची बेसिक युनिट सेल, आता सांगितलं मी तुम्हाला इट हॅज 8 कॉर्नर, 8 कॉर्नर आहे त्याला, ठीक आहे, हा 8 कॉर्नर, प्रत्येक कॉर्नर, समजा आपण हा एक तुमचा एक ॲटम, पूर्ण ॲटम आहे असं कन्सिडर करू, ठीक आहे, ह्या ॲटमचं जर आपण असं केलं तर अर्धा ॲटम होते, ओके, 2 भाग होत आहेत त्याचे, असं केलं तर 4 भाग होत आहेत, आणि आपण असं केलं तर त्याचे 8 भाग होत आहेत। ओके, ह्या ॲटमचे किती भाग होत आहेत, 8 भाग होत आहेत। ओके, त्यापैकी एक भाग, ह्या 8 भागांपैकी किती भाग, एकच भाग तो तुमचा इथं प्रेझेंट आहे, ह्या 8 भागांपैकी किती भाग प्रेझेंट इथं, एकच भाग प्रेझेंट आहे। असे असे कॉर्नर किती आहे, असा हा 1 झाला, असं इथं 2 होईल, ओके, इथं 3, 4,
पाच सहा सात आठ, ओके. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉर्नरला किती आहे बघा, इच युनिट सेल कन्सिस्ट एट कॉर्नर अँड इच कॉर्नर कंटेन 1/8. आता हे जे काही आहेत हा जर आपण असा असेल त्याला 1/8 म्हणतो, ओके. हा असा असेल त्याला 1/4 म्हणतो आणि असा असेल तर 1/8 म्हणतो, ओके. मग 1/8 जर हा ॲटम कंटेन करतोय प्रत्येक ठिकाणी तर असे किती किती आहे तुमचे कॉर्नर, 8 कॉर्नर आहे, ओके. देअरफोर नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑफ सिंपल क्युबिक युनिट सेल इज इक्वल टू प्रत्येक कॉर्नरला किती तुमचे इथं 1/8 आहेत, असे टोटल कॉर्नर किती आहे 8, ओके. सो 8 8 कॅन्सल होतात, मग काय होतं तुझं 1 मल्टिप्लाय बाय 1 विच इज इक्वल टू 1, ओके. इतकं सिंपल ते आहेत. म्हणजेच काय आहे तर सिंपल क्युबिक युनिट सेल कंटेन ओनली 1 पार्टिकल ऍट द कॉर्नर, ऍट इच कॉर्नर, ओके. ठीक आहे, एक पार्टिकल तो कंटेन करतो सगळ्यांचं ओव्हरऑल तो आहेत आहेत, ओके. म्हणजे बघा इथे सांगितलं त्यांनी 1/8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ 1 कॉर्नर, 8 1 क्यूब युनिट सेल कन्सिस्ट 8 कॉर्नर, सो 1/8 मल्टीप्लाय बाय 8 इज इक्वल टू 1, ओके. सो सिंपल युनिट सेल कंटेन 1 पार्टिकल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इन इट, ओके. ठीक आहे, कसं आहेत ते आपण एक फिगर जे आहे त्या फिगरच्या थ्रू समजून घेऊ. ही तुमची हे जे काही दिसते तुम्हाला हे तुम्हाला इथं बेसिक युनिट सेल आहे आणि ह्या युनिट सेलचा पासून कसे फॉर्म झालेले ते बघा. आता इथं बघा आपण इथं जर इथं विचार केला व्यवस्थित विचार करा इथं, ठीक आहे. हा बघा हा तुमचा एक भाग झाला, हा दुसरा भाग झाला, ओके. ठीक आहे, तर पूर्ण हा एक भाग झाला, हा इथं तिसरा भाग तुम्हाला ऍड झालेला दिसतोय. एक मिनटं मी पेन चेंज करतो इथं. हा बघा हा एक भाग दिसतोय, हा एक भाग इथं हा जो जो आहे तो, ओके. इथं तुमचं ऑलरेडी हा पूर्ण अर्धा भाग हा एक भाग झालेला आहे तुमचा, दोन भाग मिळून झालेला आहे, तुमचा तिसरा भाग इथं झालेला आहे, ओके. आपण हे तर कॅरी ऑन केलं, इथे बघा 1 मागच्या बाजूला 2 असेल, हा 3 असेल, तीन भाग झालेले आहेत. तीन भाग मिळून अर्धा भाग होतोय, तीन भाग मिळून बघा. समजा हा हा इथं एकत्र येईल, हे दोन एकत्र आलंय, हे चार एकत्र आले की तुमचा हाफ भाग होतोय आणि हा चार एकत्र आले की तुमचा हाफ भाग होतोय, ओके. म्हणजे बरोबर किती होतो तुमचा इथं 1 होतोय, ओके. म्हणजेच काय बघा 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 असं किती वेळेस तुमचं इथं 8 वेळेस 8 टाइम आहेत, 8 टाइम तुम्ही इथे घेऊ शकता त्यांना, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, ओके. यांचं छेद सारखं आहेत म्हणजे 8 आणि हे यांची बेरीज किती होईल तुमची इथं 8 होईल, म्हणजेच काय तुमचं इज इक्वल टू 1 अशा पद्धतीने आहेत, ओके. पुन्हा ही जी काही फिगर आहेत हे जे काही जी ॲप आहेत ते जी ॲप तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा कसे आहेत ते, कशा पद्धतीने ते होते ते एक वेळेस पुन्हा सांगतो तुम्हाला कसे होईल ते. बघा व्यवस्थित कशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे काही युनिट सेल आहेत ते युनिट सेल एकमेकांवरती ठेवले जात आहेत आणि इथं जो काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहे तो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स तुम्हाला एक फॉर्म पूर्ण कॉर्नर मिळून तो फॉर्म होताना दिसतो, ओके. दाखवतो तुम्हाला, पॉज करून दाखवतो. बघा इथं बघा हा 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 भाग बघा तुम्हाला हा दिसत असेल की कसा तो कशा पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित केअरफुली ही जी काही जी ॲप आहे ह्या जी ॲपचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला किंवा लक्षात तुम्ही लक्षपूर्वक जर देऊन पाहिलं तर लक्षात येईल की एक पार्टिकल कसा फॉर्म होतो. आता बघा हे कॉर्नर आहेत, ह्या कॉर्नरला आता सध्या ह्या क्यूबचे कॉर्नर आहेत, इथं तुम्हाला 1/8 पार्ट दिसत आहेत, हे साईड आहेत तुम्हाला इथंमध्ये 1 2 दिसत आहेत इथं, ओके. हा 1/8 आहेत, 1 2 नाही हा सॉरी 1 4 1 4 पण नाही, हा ओके 1 4 दिसतोय तुम्हाला, हा इथं हा 1 4 दिसतोय, हा 1 4 एकत्र येते तिथं, इथं हा तुम्हाला 1/2 झालेला दिसतोय, हा हा जो काही भाग आहे तुम्हाला हा 1/2 झालेला दिसतोय. याच्यावरती अजून एक आला तर तुमचा तो पूर्ण एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जो आहे तो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं फॉर्म होताना दिसतोय, ओके. तर हे आहे त्याच्यामध्ये, म्हणजेच काय की ही युनिट सेल किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कंटेन करते तर 1 पार्टिकल कन्सिस्ट करते, ओके. ठीक आहे, नेक्स्ट नेक्स्टकडे आपण येतो. नेक्स्ट आहे तुमचं बॉडी सेंटर क्युबिक
युनिट सेल आहे बीसीसी, त्याला आपण काय म्हणतो बीसीसी. बीसीसी युनिट सेल हॅज एट कॉर्नर, बरोबर आहे, साहजिकच आहे एट कॉर्नर ते कन्सिस्ट करणारच आहे. जसं मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की एट कॉर्नर आहेत, तसे ही सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये जसं तुमचं एट कॉर्नर्स होते तसे तसंच एट कॉर्नर ह्या क्युबिक युनिट सेलला सुद्धा असणार आहेत. सेंटर क्युबिक युनिट आपलं बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेलला ओके एट कॉर्नर कन्सिस्ट असणार आहेत. यांच्या इथं एक हा आपण ऑलरेडी पाहिलं की इथं एक पार्टिकल आहे. इथं किती पार्टिकल आहे, ह्या आठ कॉर्नर मिळून एक पार्टिकल आहे ओके. एट कॉर्नर मिळून किती पार्टिकल, एक पार्टिकल आहे. आणि याच्यामध्ये काय तुमचं इथं एक सेंटरला बॉडीच्या सेंटरला एक ॲटम ठेवलेला आहे. म्हणजे इन शॉर्ट आपण असं समजू की एक थोडंसं इमॅजिन करा की तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे तुमच्या एखाद्या मित्राने आणि त्या गिफ्ट तुम्ही ज्यावेळेस ओपन करून पाहता त्या गिफ्टचा बॉक्स जो आहे तो क्युबिक बॉक्स जो आहे तो ओपन करून पाहिला त्यात काहीच नव्हतं ठीक आहे, फक्त एट कॉर्नर त्याला प्रेझेंट आपण त्याला सिम्पल म्हणू. आता तुम्हाला दुसऱ्या मित्राने तुम्हाला गिफ्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक गिफ्ट ठेवलेलं आहे, काहीतरी एक वस्तू ठेवलेली आहे. आपण असं कन्सिडर करू की तुम्हाला चेंडू ठेवलेला आहे, त्यांनी बॉल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय, त्याला आठ कॉर्नर तर आहेच आणि त्या बॉक्स, त्या बॉक्समध्ये तुमचा तो गिफ्ट आहे. म्हणजे काय तर आठ कॉर्नरला किती आहे तुमच्या इथं, वन ॲटम आहेत. वन एक याला एट कॉर्नर हॅज वन ॲटम अँड वन ॲटम ॲट द सेंटर ऑफ द क्यूब ओके. वन ॲटम वन कॉन्स्टिट्यूंट पार्टिकल लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ द क्यूब असं आपण म्हणू शकतो ओके. म्हणजेच काय, देअर फॉर नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूंट पार्टिकल बी सी सी युनिट सेल कंटेंट हा तुमचा कॉर्नरला 1/8 मल्टीप्लाय बाय 8 प्लस 1 हा हे काय तुमचं 8 कॉर्नर मिळून आहेत ओके. ॲट कॉर्नर आपण असं म्हणू, ॲट एक मिनिट ॲट एट कॉर्नर्स ओके. आणि हा तुमच्या इथं कुठे, सेंटर ऑफ द क्यूब, सेंटर ऑफ द क्यूब हा कुठे, सेंटर ऑफ द क्यूब आहेत ओके. सो 1 + 1 = 2 म्हणजे किती ॲटम झाले त्यामध्ये, कन्स्टिट्यूंट पार्टिकल 2 झाले. दॅट मीन्स बी सी सी युनिट सेल कन्सिस्ट टू कन्स्टिट्यूंट पार्टिकल्स ओके. ठीक आहे, आपण पुन्हा हे जी आय एफच्या थ्रू जे इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथं आधी जी आय एफ समजून घेऊ आपण, इथं व्यवस्थित बघा जी आय एफ कसं तुम्हाला इथं मूव्ह होताना दिसते. हे बेसिक युनिट सेल आहे तुमचं, इथं साईडला जो पिक्चर दिसते ते बेसिक युनिट आहेत. जी आय एफ मध्ये तुम्हाला लक्षात येतं कशा पद्धतीने तुमचा जो क्यूब आहे, जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर क्रिस्टल जो आहे ते क्रिस्टल फॉर्म होताना दिसते. हे युनिट सेल एकावर एक ठेवल्यात की आपल्याला दिसते, जसं तुम्ही पझल बॉक्स तो कलर बॉक्स जे आहे तो खेळत असतात. व्यवस्थित बघा, वेळ देतो तुम्हाला पाहायला. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर सगळ्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर होत आहेत. कशा पद्धतीने ते वाढत जात आहेत, कसा कॉन्स्टिट्यूंट पार्टिकल कॉर्नरचा हा 1/8 चा 1/4 होतोय, 1/4 चा 1/2 होतोय, 1/2 चा पूर्ण एक होतोय ओके. ते व्यवस्थित बघा, तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. बघा पुन्हा सांगतो तुम्हाला इथं की हा ह्या कॉर्नर्स एट कॉर्नर्स एक त्या साईडला असणार आहे मॅचच्या साईडला आणि हा तुमचा सेंटरला असलेला ॲटम, हा सेंटरला असलेला ॲटम ठीक आहे. म्हणजेच काय, 1/8 मल्टीप्लाय बाय 8 प्लस ॲट द सेंटर 1 ओके. सो 1 + 1 = 2 देअर फोर बी सी सी कंटेन हाऊ मेनी ॲटम्स, बीसीसी कंटेन हाउ मेनी कॉन्स्टिट्यूंट पार्टिकल्स, बीसीसी कंटेन 2 पार्टिकल, वन ऑफ देम इज लोकेटेड ॲट द सेंटर अँड वन इज द समेशन ऑफ द 8 कॉर्नर्स ओके. ठीक आहे, कशा पद्धतीने होतात ते मी तुम्हाला ऑलरेडी कॅल्क्युलेशन वगैरे सांगितलेले आहे, ते तुम्ही जी ॲप जे आहे ते जी ॲपच्या थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने जी ॲप ते फॉरवर्ड होतील ओके, मूव्ह फॉरवर्ड होतील. पुढे आता पुढचं आहे तुमचा फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, त्याच्या संदर्भामध्ये आहेत. फेज सेंटर क्युबिक युनिट सेल FCC ओके. काय म्हणतो आपण याला, FCC. बघा SC सिम्पल क्युबिक युनिट सेल ओके. त्याच्यानंतर BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, FCC फेज सेंटर्ड क्युबिक युनिट सेल ओके.
ठीक आहे. तुमचं सिंपल क्यूबिक युनिट सेल, सिंपल क्यूबिक युनिट सेल SC, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, फेज सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल FCC. ओके, ठीक आहे, ते लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये. अँड बघा, आता याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये काय असतं, तुमचं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कसे कन्सिस्ट करतील, ते कॉर्नर तुमचे असणारच आहेत. कॉर्नर किती असणार आहे? 8 कॉर्नर असणार आहे. किती कॉर्नर असणार आहे? 8 कॉर्नर. 8 कॉर्नरला किती ऍटम असणार आहे? 1/8 × 8, त्यात आपला कॉमन झालं. ओके, ठीक आहे. इथं प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे? आता 6 फेजेस आहेत. मी तुम्हाला जसं सांगितलं, तुम्ही सबसिडी घेतात, सबसिडी घेत असताना जो डायस वापरताय, तो डायस जो आहे, तर डायस काय करतो, तुमचे 6 फेजेस कंटेन करतो. ओके, 6 फेजेस कंटेन करतोय. आणि प्रत्येक फेज, आता हे जे काही FCC आहेत, तुमचा फेज सेंटर क्युबिक युनिट सेल आहे, तर तो काय करेल, प्रत्येक हा प्रत्येक फेजला किती ऍटम कन्स्टिट्यूट करणार होतो, किती कॉन्स्टिट्युएंट पार्टी कंटेन करणार आहे, तर हाफ कंटेन करणार आहे. ओके, सो हे जे काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलं होतं, हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला येते, तर 3 येते त्याचा आन्सर. किती येते? 3. दॅट मीन्स FCC हॅज 8 कॉर्नर पार्टिकल, 8 कॉर्नर्स पार्टिकल. ओके, 1/8, अँड पार्टिकल ऍट द 6 फेजेस ऑफ युनिट सेल, इच फेज ऑफ क्यूब हॅज 1/2 पार्टिकल. दॅट इज 6 फेजेस कंटेन 3 पार्टिकल, ऍज 6 × 1/2 = 3. दॅट इज वॉट? 1 + 3 = 4. ओके, देअर फोर नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ FCC युनिट सेल इज इक्वल टू 1/8 × 8 + 6 × 1/2. ओके, सो 1 + 3 = 4. ओके, दॅट मीन्स FCC युनिट सेल कंटेन 4 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. हाउ मेनी? 4 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. किती कंटेन करणार आहे? 4 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ते कंटेन करणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घे तुम्ही याच्यामध्ये, की किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ते कंटेन करणार आहे FCC. सिंपल क्युबिक युनिट सेल 1, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल 2, आणि फेस सेंटर क्युबिक युनिट सेल किती कंटेन करते? 4 कंटेन करतात. आता हे जे काही आहेत, हे आपण ॲमिनेशनच्या थ्रू पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करू, काय आहे ते ॲमिनेशनच्या संदर्भामध्ये. व्यवस्थित केअरफुली ॲमिनेशन काय ते बघा तुम्ही, लक्षात येईल तुमचं. तर तुम्ही केअरफुली जर बघितल्या सगळ्या गोष्टी, तर सगळ्या हे तुमच्या लक्षात येत आहेत की कशा पद्धतीने हा क्यूब फॉर्म होते युनिट सेल पासून. प्ले होऊ देतोय मी थोडस तुमच्या समोर, व्यवस्थित ऑब्झर्व करा. बी केअरफुल ऑब्झर्वेशन करत असताना. कशा पद्धतीने कॉर्नरला 1/8 × 1/4 येतं, 1/4 × 1/2 होतंय, 1/2 × 1 ऍटम होतं, ते पाहिलंय. आणि फेज आहे, फेजला जे तुमचा हाफ ऍटम आहे, तो हाफ ऍटमचं पूर्ण ऍटम कसं होतोय ते, किंवा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आपण ऍटम म्हणू किंवा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणू, जरा ते कसे होतात ते तुम्हाला इथं क्लिअर दिसतात. ओके, व्यवस्थित बघा तुम्ही. इथं ह्या तुमचे कॉर्नर्स आहेत, हे कॉर्नर्स आहेत, हा एक कॉर्नर दिसेल तुम्हाला. ओके, 8 कॉर्नर आहे, हा एक कॉर्नर आहेत, 1, 2, 3, 4 हे राऊंड केलेले कॉर्नर्स आहेत. आणि हे जे काही समोर आहे, ते समोरच्या साईड तुम्हाला फेजेस आहेत. हे जे काही हे एक फेजेस आहेत, ही एक फेज आहे, ही दुसरी फेज आहे, ही तिसरी फेज आहे, ही चौथी फेज, ही पाचवी फेज, आणि ही सहावी फेज. ओके, प्रत्येक फेजला, इच फेज हॅज 1/2 ऍटम, देर आर 6 फेजेस. ओके, देअर फोर ऑल फेजेस कंटेन 3 पार्टिकल्स. ओके, देन देर आर 8 कॉर्नर्स, देर आर 8 कॉर्नर्स, एज इच कॉर्नर कंटेन 1/8 पार्टिकल्स, दॅट इज 1/8 × 8 पार्टिकल्स, विच इज इक्वल टू 1. देअर फोर 3 + 1 = 4. सो FCC कंटेन 4 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. रिपिटेशन करतो मी तुम्हाला, रिपिटेशन करतोय, तर रिपिटेशन व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा एक वेळ सांगतो, FCC किती कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कंटेन करते? 1. BCC किती कंटेन करते? 1 + 1 = 2. ओके, हा हे सगळे जे काही तुम्हाला कॉर्नरला आहेत, हे सगळे काय तुमचे, हे एक
हे जे राउंड करतोय ते कॉर्नरला आहेत. ओके, एफ सी सी 1+3 हा कॉर्नरला आहेत, आणि ज्याला अंडरलाईन केलेला आहे हा अंडरलाईन केलेला आहे, हा तुमचा सेंटरला आहेत, बॉडीच्या सेंटरला आहेत, आणि हा जो काही आहे हा हा तुमच्या फेसच्या सेंटरला आहे. ओके, एक चार्ट आहे, त्या चार्टच्या संदर्भात आपण हे समजून घेऊ. पुन्हा हा चार्ट जो आहे तो चार्ट बघा, चार्ट मध्ये दिसते तुम्हाला इथं की काय आहेत, व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा चार्टचं, नजरेसमोर राहू देते तुमचं चार्ट काय आहे, कसा आहे तो. ओके, सिंपल क्यूब, सिंपल क्युबिक युनिट सेल. ओके, काय त्याला कॉर्नर, आता नंबर ऑफ ऍटम्स कुठे कुठे प्रेझेंट असू शकतो तुमच्या इथं, कॉर्नर, सेंटर आणि फेजेस. तर याला फक्त कुठे तुमच्या इथं कॉर्नर्सला आहेत, सेंटरला एकही ऍटम नाही, फेजला एकही ऍटम नाही. कॉर्नरला किती आहे, ते 8 कॉर्नर आहे, आणि प्रत्येक कॉर्नरला तुमचं किती आहे, 1/8. देअर फोर इट कंटेन टोटल नंबर ऑफ पार्टिकल, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स ऑर ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स पर युनिट सेल इज 1. ओके, व्हॅल्यू ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स, म्हणजे हा जो काही पार्टिकल आहे त्या पार्टिकलने किती जागा ऑक्युपाय केलेली आहे त्या क्यूबची, तर ती केलेली आहे परसेंटेज मध्ये 52.4%, 52.4%. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन आपण नंतरच्या काही लेक्चर्स पुढे पाहणार आहोत, पुढे या लेक्चर्स मध्ये हे कॅल्क्युलेशन कसं आहे, ह्या ही व्हॅल्यू कशी आलेली आहे त्याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरला आपण याच्यावरती चर्चा करणार आहे, म्हणजे हा कॉलम आपण पुढे डिस्कस करणार आहोतच. ओके, बघा याचं काय सांगितलं त्यांनी, बॉडी सेंटर, पुढचं बॉडी सेंटर क्युबिक, दॅट इज बीसीसी युनिट सेल, इट हॅज कॉर्नर, कॉर्नरला त्याला पार्टिकल आहेत. ओके, कॉर्नरला किती येते आपल्याला ऑलरेडी आपण एफ सी सी मध्ये आपला सिम्पल क्युबिक युनिट सेल मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेले 1/8 कॉर्नर मल्टिप्लाय बाय 1/8 प्रत्येक कॉर्नरला असलेला ऍटम इज इक्वल टू 1. ओके, सेंटरला एक आहे, फेजला एक पण नाही. ओके, सो 1+1 इज इक्वल टू 2, अँड इट कंटेन इट ऑक्युपाइड हाऊ मेनी व्हॅल्यू, 86%, 86%, 86.02% आहेत ऍक्च्युली, पण त्याला राऊंड फिगर मध्ये काय केलेलं आहे, 68% त्याला केलेलं आहे तिथं. ओके, नेक्स्ट वन, फेस सेंटर्ड क्युबिक, दॅट इज एफ सी सी युनिट सेल, कॉर्नर आहे त्याला, कॉर्नर किती कॉर्नर आहे, 8 कॉर्नर आहे, प्रत्येक कॉर्नर किती करतोय 1/8, देअर फोर टोटल नंबर ऑफ पार्टिकल ऍट द कॉर्नर इज 1, सेंटरला एकही नाही आहे, इट कंटेन 6 फेजेस अँड इज फेज कंटेन 1/2 पार्टिकल, सो 6 × 1/2 = 3, देअर फोर 1+3 = 4, एफ सी सी कंटेन 4 ऍटम्स. ओके, आणि व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इज 74%. ओके, 74% आहे तो. हा जो काही कॉलम आहे, ह्या कॉलमचं कॅल्क्युलेशन आपण पुढे 5-6 लेक्चर झाल्यानंतर त्याच्यावरती कॅल्क्युलेशन काय आहेत, कसं आहे, त्याच्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत. ओके, ठीक आहे, नेक्स्ट वन काय आहे त्याच्यावरती आपण विचार करू, चर्चा करू त्याच्यामध्ये, रिलेशनशिप बिटवीन द मोलर मास, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड एज लेंथ ऑफ द युनिट सेल. आपल्याला कशावरती डिस्कशन करायचं इथं, मोलर मास, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड एज लेंथ ऑफ द युनिट सेल, याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं. ओके, आता बघा, ही तुमची सिम्पल क्युबिक युनिट सेल आहेत, आपण असं कन्सिडर करू, मी पुन्हा तिथं इथं फिगर काढतो तुमची, ती सिम्पल क्युबिक युनिट सेलची. ओके, आणि ब्रॅव्हिस लॅटिस मध्ये जे काही ब्रॅव्हिस आहेत, त्या ब्रॅव्हिसने असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, एक मिनिट जर खाली लिहितो मी, पेनही चेंज करतो, ए थोडस साईडला घेतो, ओके, युनिट सेल आहे, आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झालं की युनिट सेल काय असते, कसे असते ते. ठीक आहे, आता हे जे काय आहे ह्या इथं तुम्हाला दिसत नाही आहे, पण आहे हे ए इक्वल टू बी इक्वल टू सी, मग हे काय तुमची ही ए असेल, एज लेंथ बी असेल आणि ही सी असेल, असं आपण कन्सिडर करू. ओके, इथं ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, आणि कोणत्याही क्यूबचं आपल्याला जर व्हॅल्यूम काढायचं असेल, व्हॅल्यूम ऑफ क्यूब,
वॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू काय आहे, तर ए मल्टीप्लाय बाय बी मल्टीप्लाय बाय सी. ओके, बट आपल्याला माहिती आहे की ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, म्हणजे काय होईल, ए मल्टीप्लाय बाय ए मल्टीप्लाय बाय ए असं आपण म्हणू शकतो. ओके, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज ए क्यूब. ओके, सो ही जी तुमची युनिट सेल आहे ती क्यूबिक युनिट सेल आहे, म्हणून व्हॉल्यूम ऑफ क्यूबिक युनिट सेल इज ए स्क्वेअर, आपला ए क्यूब काय आहे, ए क्यूब. ओके, ठीक आहे. मला असं वाटतं दिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट, हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आहेत, समजायला काही फारसं अवघड नाही आहे, सहज ते तुमच्या लक्षात येणार आहेत. सेकंड, आता बघा काय सांगितलं तुम्ही इथं, यम स्मॉल यम, स्मॉल यम इज द मास ऑफ वन पार्टिकल, मास ऑफ वन पार्टिकल, जे काही तुमचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स पैकी एका पार्टिकलचं मास किती तुमचं यम आहे. ओके, सो अँड यन यन इज द नंबर ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन युनिट सेल. जसं जर आपण इथं एफ एस सीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एक आहेत आणि मास किती तुमचं यम, सो इट बिकम्स यम. ओके, ऍक्च्युली काय आहे तुमचं हे नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. ओके, टोटल बघा आपण इथं बघू दे, टोटल मास ऑफ युनिट सेल काय येईल, तो मास ऑफ युनिट सेल काय येईल टोटल. ओके, यम इंटू यन, यम इंटू यन फॉर एस सी, फॉर एस सी इट बिकम्स यम इंटू वन इज इक्वल टू यम असेल. ओके, फॉर बी सी सी इट बिकम्स यम इंटू टू, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स टू आहेत म्हणून टू. ओके, म्हणजे आलं ते टॉयस यम आलं. ओके, फॉर एफ सी सी इट बिकम्स यम इंटू फोर, देअर फॉर इट बिकम्स फोर मास. ओके, टोटल मास येणार आहे, त्या अशा पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, पण इक्वेशन लक्षात घ्या, कॅल्क्युलेशन लक्षात घ्या, काय तुमचं यम मल्टीप्लाय बाय यन, स्मॉल यम, स्मॉल यम काय तुमचा मास ऑफ युनिट वन पार्टिकल, मास ऑफ वन पार्टिकल प्रेझेंट इन युनिट सेल. ओके, अँड एन इज द नंबर ऑफ पार्टिकल्स, किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहे त्याच्यावरती लक्षात आहे. ओके, देन दिस इज अवर इक्वेशन नंबर टू, दिस इज अवर इक्वेशन नंबर टू. ओके, देन रो, रो इज द डेन्सिटी ऑफ युनिट सेल, आणि डेन्सिटी आपल्याला माहिती आहे डी इज इक्वल टू एम अपॉन व्ही, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. फक्त आपण इथं डेन्सिटी ऑफ युनिट सेल शब्द वापरतो, म्हणून मास ऑफ युनिट सेल हा शब्द वापरायचा आहे आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हा शब्द वापरायचा आहे. ओके, देअरफोर रो इज द डेन्सिटी ऑफ युनिट सेल विच इज सेम डेन्सिटी ऑफ सबस्टन्स गिवन बाय, कशाने दिलेली आहे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, रो इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल आपल्याला माहिती आहे फ्रॉम इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर टू, यम अपॉन यम मल्टीप्लाय बाय एन, यम मल्टीप्लाय बाय एन हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, कशावर माहिती आहे तर इक्वेशन नंबर टू वर माहिती आहे, कशावर घेतला म्हणजे इक्वेशन नंबर टू वर घेतला, आणि व्हॅल्यूम व्हॅल्यूम आपण इक्वेशन नंबर वन मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो डेन्सिटी ऑफ क्यूबिक आपला ऑफ युनिट सेल बिकम्स, डेन्सिटी ऑफ युनिट सेल बिकम्स एम एन अपॉन ए स्क्वेअर, सॉरी ए क्यूब, एम एन यम मल्टीप्लाय बाय एन अपॉन ए क्यूब, दिस इज अवर इक्वेशन नंबर थ्री, हे इक्वेशन नंबर थ्री असणार आहे आपलं. ओके, पुढे आता याच्यामुळे पुढे जाऊ, पुढे काय आहे ते बघू आपण याच्यामध्ये. आता काय सांगितलं त्यांनी यम कॅपिटल यम, आता इथे यम आधी जो होता यम होता तो स्मॉल यम होता. ओके, स्मॉल यम काय तुमचं इथं, तर तो मास ऑफ वन पार्टिकल आहे, तर इथं काय तुमचं कॅपिटल यम इज द मोलर मास ऑफ सबस्टन्स. ओके, मोलर मास ऑफ सबस्टन्स, आता मोलर मास ऑफ सबस्टन्स तुम्ही कसं कॅल्क्युलेट करता, तर माहिती तुम्हाला मोलर मास ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल मल्टीप्लाय बाय नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल, नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल म्हणजे काय, तुमच्या इथं जर तुम्ही ह्या नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोलचा जर विचार केला तर हे तुमच्या इथं जे एन ऑफ येतात तुमचा ॲव्होगॅड्रो नंबर येतो, हा काय तुमच्या इथं ॲव्होगॅड्रो नंबर येतात. ओके, देअरफॉर तुमचं इक्वेशन काय ते मास ऑफ वन पार्टिकल काय तो एम आहे आणि हे काय तुमचं नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल दॅट इज एन ऑफ ए ॲव्होगॅड्रो नंबर आहे. मग ह्या इक्वेशनला जर आपण जे अरेंज केलं स्मॉल एम साठी, ते अरेंज केलं तर स्मॉल एम साठी काय ते इक्वेशन हे एम स्मॉल एम इज इक्वल टू कॅपिटल एम डिवायडेड बाय एन ऑफ ए येतात. ओके, दिस इज अवर इक्वेशन नंबर फोर, हे आपलं इक्वेशन नंबर फोर आहे. मग इक्वेशन नंबर थ्री, जो इक्वेशन नंबर थ्री काय होतं आपल्या इथं, रो रो इज इक्वल टू एम मल्टीप्लाय बाय एन अपॉन ए क्यूब होतात. ओके, त्यातला इथं एमची व्हॅल्यू मिळाली नाही, काय आली एमची व्हॅल्यू, तर ते आहे तुमचं कॅपिटल एम, हा तुमच्या इथं कॅपिटल एम आहे. ओके, कॅपिटल एम
मोलर मास मल्टीप्लाई बाय नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ यूनिट सेल, ओके, डिवाइडेड बाय एम अपॉन एन ऑफ ए असं होतं तो, ओके, मल्टीप्लाय बाय ए क्यूब असं हे आलं तुमचं. दिस इज द डेन्सिटी ऑफ क्यूबिक युनिट सेल अँड दिस इज रिलेशनशिप बिटवीन द मोलर मास डेन्सिटी अँड एज लेंथ ऑफ युनिट सेल, एज लेंथ ऑफ युनिट सेल, ओके, सिंपल आहे. आणि बघा याच्यावरतीच हाच न्यूमरिकल प्रॉब्लेम, याच्यावरतीच खूप सारे न्यूमरिकल प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. एकमेव तुम्हाला हा फॉर्म्युला आहे आपण असं समजू, इम्पॉर्टंट फॉर्म्युला या चॅप्टरमध्ये, डेन्सिटी इज इक्वल टू, आता काही काही ठिकाणी ह्या एमला एनला झेड दाखवलेला आहे, काही काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये ह्या एमला काय डिनोट केले तर झेड डिनोट केलेला आहे. आता आपण इथे एन आपण स्टेट बोर्डनुसार जाऊ, स्टेट बोर्डनुसार काय दिलेलं सांगितलं त्यांनी एन सांगितलेलं आहे, ओके, सो बी केअरफुल. आता ह्या मला असं वाटतं हे जे काही रिलेशन आहे हे रिलेशन तुमच्या लक्षात आलं असेल. पुढचा पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू, हे पॅकिंग ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल लॅटिसेस हा जो काही पॉईंट आहे हा पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. होप सो तुम्ही घरी आहात, घरी आहात, सुरक्षित आहात आणि सुरक्षितच राहणार आहात, बाहेर कुठेही भटकणार नाहीत, तुमच्या फॅमिलीची काळजी घेणार आहात. बेस्ट ऑफ.